अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। उपविभागीय दंडाधिकारी तृप्ती घोडबिसे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जामनेर तहसील कार्यालय या ठिकाणी जामनेर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, पंचायत समिती मुख्याधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांची आढावा बैठक घेत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात सूचना केल्या। 23 फेब्रुवारी रोजी आम्ही तहसील कार्यालय जामनेर येथे कोरोना प्रतिबंधक ॲक्शन्स घेण्यासाठी आणि कोरोनाच्या नियोजनासाठी तालुकानिहाय ही बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये पंचायत समिती, तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय आपली जी यंत्रणा आहे या सर्वांचे प्रतिनिधी उपस्थित होते। तर 17 फेब्रुवारी आणि त्यानंतर जे काही जिल्हाधिकारी महोदयांनी आदेश पारित केलेले आहेत कोरोना संबंधी, त्या संदर्भात सूचना देणं आणि त्या संदर्भात सर्व काही नियोजन एकदम खाली ग्राउंड लेवलपर्यंत होण्यासाठीची ही सगळी आज बैठक घेण्यात आली। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फोकस हा होता की समन्वय साधणे आणि सगळ्यात जास्त भर होता आमचा नियंत्रणावरती। त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिसांचा समन्वय साधण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आमचा हाच प्रयत्न राहील की जास्तीत जास्त नियंत्रणावरती भर देणे। त्यानंतर त्याच्याही पुढे जाऊन जर कोरोनाचा संसर्ग वाढलाच दुर्दैवाने तर त्यानंतर वैद्यकीय सुविधा देखील आमच्या पूर्णपणे तयार आहेत आणि त्याबद्दल देखील आम्ही आढावा घेतो। माननीय प्रांताधिकारी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बैठक झाली। या बैठकीमध्ये जे काही मुद्दे उपस्थित झाले किंवा जी चर्चा झाली आपल्या माध्यमातून मी सर्वांना एक विनंती करतो, जामनेर तालुक्यातील किंवा इतर जे काही सर्व नागरिक असतील बाहेरून येणारे किंवा इकडून जाणारे, सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी मास्क हे 100% परिधान करावं। विनाकारण काही काम नसताना विनाकारण गर्दी करू नये आणि जर काही इसेन्शियल ॲक्टिव्हिटी असतीलच आणि जर आवश्यक असेलच आपण जायला हरकत नाही, परंतु जाताना मास्क किंवा सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे। लग्न समारंभासाठी सर्वांना एक विनंती करेल की माननीय जिल्हाधिकारी आणि शासनाचे जे आदेश आहेत त्याचे काटेकोर पालन करावे। माननीय जिल्हाधिकारी यांनी फक्त आणि फक्त 50 लोकांनाच एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिलेली आहे। सदरची परवानगी देताना आधी परवानगी तहसील कार्यालयाकडून दिली जायची, मात्र नवीन सूचनेनुसार संबंधित स्थानिक स्वराज्याची संस्थेची आधी परवानगी घ्यायची, तदनंतर आपण पोलीस विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे। दोन विभागांच्या परवानग्या मस्त केलेल्या आहेत। परवानगी घेतल्यानंतर समजा परवानगी मिळाली पण मग 50 लोकांचं रिस्ट्रिक्शन आहे, मग परवानगी मिळाली म्हणून जास्त लोकांना लग्नाला बोलवणे हे देखील चुकीचं होईल। त्या निमित्ताने पोलिसांचे वेगळं पथक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं वेगळं पथक आपण कार्यान्वित केलेलं आहे आणि असं काही आढळलं तर आपण प्रति व्यक्ती 500 रुपये फाईन आकारण्यात आहे। तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी लग्न समारंभाचं काही इतर धार्मिक कार्यक्रम असतील त्यांना 10 लोक अलाव केलेले आहेत आणि जर लग्न समारंभ असतील तर 50 लोक अलाव केलेले आहेत। या व्यतिरिक्त आपल्या माध्यमातून मी जेवढे खाजगी प्रॅक्टिशनर आहेत किंवा खाजगी डॉक्टर्स आहेत त्यांना एक विनंती करतो की काही सस्पेक्टेड पेशंट जर आले असतील तर आपण कृपया त्याची रिपोर्टिंग तालुका वैद्यकीय अधिकारी एक ग्रुप बनवलं त्याच्यावर करावी, जेणेकरून त्या व्यक्तीला लवकर आपल्याला ट्रीटमेंट देता येईल किंवा प्रिकॉशनरी मेजर्स घेता येतील आणि जर समजा तो व्यक्ती तिथं नाही आला तर त्याच्यावर परत संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे। तर खाजगी डॉक्टरना मी या निमित्ताने पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्याकडे जे काही पेशंट येत असतील किंवा OPD असतील तर आपण चेक केल्यानंतर आपल्याला कोरोनाच्या काही सिमटम्स आढळले किंवा सस्पेक्टेड आढळ तर कृपया आपण तालुका मेडिकल ऑफिसर किंवा संबंधित PSC इथं चेक करण्याबाबत संबंधित व्यक्तीला मार्गदर्शन करावे आणि त्याचं रिपोर्टिंग देखील करावं। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।